कृषी विपणन आणि रोगासंबंधित माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी कॉटन गुरु यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. प्रोड्युसर कंपनीच्या इकडे आपल्याला मॅक्झिमम जे आहे ते पेरिशेबल आयटम्स आहेत. तसे तर ओके पेरिशेबल आयटम्स मध्ये आपलं भाजीपाला झाला किंवा टमाटे किंवा जी फोर आपण म्हणू शकतो एक्सपोर्ट क्वालिटी मिरची प्राईड प्राईडची ठीक आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपल्या इकडे मी एक म्हणजे साधारणतः जेव्हा मी स्वतः फिरतो तेव्हा मी हे बघितलं आहे की आपलं क्षेत्रफळ जे आहे ते कॉटनचं चांगलं आहे. म्हणजे कॉटन चणा गहू ह्या तीन गोष्टी मेजर आहेत. ओके पण तूर एवढी नाही आहे. तूर म्हणजे फक्त शेतकरी आपल्या घरपुरती अशी लावतात. म्हणजे बांधीवर जे म्हणतो ना आपण बांधीवर फक्त घरापुरती खाण्यालायक तेवढी लावतात. बरोबर पण कॉटनचा चांगला बेल्ट आहे सर. बरोबर कॉटनचा मुख्य पीकच आहे तुमच्याकडे ना. हो तर कॉटन एक मुख्य पीक आपण पकडू शकतो. त्या व्यतिरिक्त चणा गहू या दोन मुख्य पिकांसोबत आपला सगळ्यात मोठा बेल्ट जो म्हणू शकतो आपण तो आहे तांदूळ. बरोबर जय श्रीराम व्हरायटी. बरोबर ओके आणि त्याच्या व्यतिरिक्त मग मॅक्झिमम क्षेत्रफळ तुम्हाला जसं सांगितलं तसं मिरची आणि मग हे आहे टोमॅटो. ओके मिरची म्हणजे हिरवी मिरची का? हो हिरवी मिरची सर आणि ती आहे जी फोर जी आपण युजली एक्सपोर्ट करतो दुबई मध्ये. ओके बरोबर हो ठीक आहे गुड. म्हणजे एक्सपोर्टेबल व्हरायटी आहे तुमच्याकडे ना? हो सर म्हणजे बघितलं जाईल तर त्याला सॉर्टिंग आणि ग्रेडिंग करून जर आपण एक्सपोर्ट केली तर ती केव्हाही जाऊ शकते दुबईला. बरोबर हा कारण आपण जी म्हणतो ती मॅक्झिमम जी एक्सपोर्ट क्वालिटी मिरची जी आहे जी युएईला एक्सपोर्ट होते ती सगळी याच भागात नव्हते. ओके पण मॅक्झिमम एफपीओला हे माहीत नाही आहे की सॉर्टिंग ग्रेडिंग करून त्याला पाठवावं लागतं. खरी गोष्ट आहे. शेतामध्ये काढून लगेच कसे पाठवू शकतो? हो म्हणून काय मॅक्झिमम शेतकरी कायच विचार करतात सर की शेतीतनं माल काढला आणि ताबडतोब मंडीत गेला. बरोबर है ना ते त्यांना आजपर्यंत माहित आहे पण ही नॉलेज कोणीही आजपर्यंत प्रोव्हाइड नाही केली आहे की आपण याला एक्सपोर्ट करून जास्तीचा पैसा घेऊ शकतो. काही गोष्ट मूल्यवर्धन करण्यासाठी तुम्हाला काहीतरी प्रोसेस करावं लागेल काहीतरी त्याच्यामध्ये व्हॅल्यू ऍड करावी लागेल तरच बरोबर जास्त भावात विकणार आहे. जसं टमाट्याचंही म्हटलं जाईल सर तर टोमॅटो सॉस मेकिंग कंपनीज ज्या आहेत आज मॅक्झिमम त्या ऑर्गॅनिक टोमॅटोजला खूप भाव देतात आहे. म्हणजे जास्ती तुम्हाला जास्ती हे मिळत आहे त्याचा पैसा जास्ती मिळतोय. बरोबर आणि कुठल्याही सॉस मेकिंग कंपनीला आपले जे नॉर्मल टोमॅटोज असतात म्हणजे आपले गावरानी टमाटे आंबटपणा ज्याच्यात असतो ते सगळ्यात जास्ती हवे आहेत. बरोबर आहे आणि हे इकडे उगवले जातात पण फक्त एकच प्रॉब्लेम इथे येतो की ते ऑर्गॅनिक आहे की नाही ते आपल्याला प्रूफ करता येत नाही सर. त्याचं सर्टिफिकेशन तयार करावं लागेल किंवा मग त्याच्यामध्ये एक सगळ्यात मोठी गोष्ट अशी आहे की आपण जर स्वतःच ग्रेडिंग युनिट लावलं किंवा मग साधारणतः एक प्रोसेसिंग युनिट लावलं सॉस मेकिंग युनिट लावलं तर त्याच्यात खूप फायदा होऊ शकतो सर कंपनीला. आयडियाज खूप डायनॅमिक आहे आणि हे तुम्ही सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्याचं काम नाही आहे एफपीओचं काम आहे. शेतकऱ्याचं काम आहे पिकवणं बस तिकडे त्याचं काम ठेवायचं आणि आपण त्याला डायरेक्शन द्यायचे काय पाहिजे केव्हा पाहिजे आणि किती पाहिजे तितकं आपण त्यांना सांगितलं की त्यांचा रोल संपला त्यानंतर रोल येतो एफपीओचा. इथे खूप महत्वाचं म्हणजे एक मोठा स्पेस आहे जे अनऑक्युपाईड आहे कारण की एफपीओ कुठेही याची ट्रेनिंग घेत नाही किंवा कोणी एफपीओला अशी विशिष्ट ट्रेनिंग देत नाही की तुम्ही सुरुवात कशी करा. बरोबर आहे सर. पर्याय खूप मिळत आहे पण हाऊ डू वी गेट स्टार्टेड? म्हणजे तुम्हाला ऑब्व्हियसली सांगायचं सर तर गव्हर्नमेंटच्या खूपशा अशा हे आहेत स्कीम्स आहेत ज्याच्यात तुम्ही सॉर्टिंग ग्रेडिंग युनिट्स लावू शकता. बरोबर आहे. बरोबर आहे ज्याच्यात तुम्ही प्रोसेसिंग युनिट सुद्धा लावू शकता आणि गव्हर्नमेंट त्याला सपोर्ट करायला तयार आहे. येतच आहे कंटिन्यू त्याची फूड प्रोसेसिंग वर त्याचा खूप फोकस आहे. म्हणजे मी इनफॅक्ट आजच तालुका कृषी अधिकारीला भेटलो होतो नागपूरच्या आणि त्यांनी मला एक नवीन स्कीम सांगितली आहे ज्याच्यात तुम्ही अक्षरशः मिरची पावडरची युनिट लावू शकता. ओके
आणि त्यात मी विचार केला होता की रामसागरला त्याच्यात इन्व्हॉल्व्ह करावं, कारण आपल्याकडे मिरची खूप आहे, बरोबर आहे, आणि प्राईड मिरची म्हटली तर सगळ्यात जास्ती तिखट, त्याचा भलेही कलर सुटत नाही, तो थोडा ऑरेंजिश कलर मध्ये येतो, पण त्याचा तिखटपणा खूप अप्रतिम आहे सर. ओके, तर तसा एक मी विचार केला होता की यांचं नाव त्याच्यात टाकावं. ओके, तर त्याच्यामध्ये आता डिस्कशन होईल आमचं, आणि तो सॉर्टिंग ग्रेडिंग युनिट जो आहे किंवा मग प्रोसेसिंग युनिट आहे त्याच्यामध्ये मी नाव आपलं टाकणार आहे रामसागरचं. व्हेरी गुड. पण हे बघा, आता याचा तुम्ही जे तुम्ही कडर आहात, लोकांनी स्पर्ट मध्ये टाकलं, पोकरामध्ये टाकलं आणि दुसऱ्या स्कीम मध्ये पण नाव दिलेलं आहे, पण इश्यू काय येतो की जेव्हा अग्रिगेशन करायचा असतो, जेव्हा माल गोळा करायचा असतो, रेडमध्ये माल आणायचा असतो, तेव्हा काय होते, नाहीतर आम्हाला भाव द्या, नाहीतर आमचं घरी येऊन माल उचला, नाहीतर आता आम्हाला विकायचं नाहीये, तर बरोबर, बाजारपेक्षा जास्त भाव दिले तर तुम्हाला विकणार, नाहीतर तुम्हाला कशाला देणार, दुसरा खरेदीदार आहे आमच्याकडे, हे इश्यूज पण एफपीओला खूप येत आहे. सर, त्यामध्ये मी एक एक गोष्ट अशी आणलेली आहे, म्हणजे मी एक रेझोल्युशन टाकायचा विचार केलेला आहे, पण हे सक्सेस होईल की नाही हे मला माहीत नाही अजून. मी असं म्हटलेलं आहे की प्रत्येक कंपनीच्या शेअर होल्डरनी आपला पिकवलेला जेवढाही माल असेल त्याचा 1% फक्त कंपनीला द्यावा आणि त्याचा स्वतःचा विचार करावा नाही. Okay. की आपल्याला याच्यात खरंच खूप फायदा होईल की नाही होईल, लेट इट बी ऑन द कंपनीज एंड की तुम्हाला कसा फायदा करून द्यायचा आहे. बरोबर, कंपनी काय करून देते कंपनीवर सोडा. हो, ते मी तो मी असा विचार केलेला आहे की म्हणजे प्रत्येक शेअर होल्डरनी आपला 1% माल, म्हणजे तुम्ही जर आज सोयाबीन समजून घ्या, जर 10 पोते पिकवले आहेत, 10 पोते तुमच्याजवळ आहेत, तर 10 पोत्यांमधनं कमीत कमी तुम्ही 1 पोत कंपनीला द्यावं आणि हे म्हणावं की कंपनी तू हे विकून दे, त्याच्यात मला फायदा होतो नाही होत त्याच्याकडे बघावं नाही, कारण कंपनी शेवटी ती शेअर होल्डरचीच आहे ना. तर तो एक विचार केलेला आहे, तो प्रस्ताव मला मांडायचा आहे अजून, पण तो मांडल्यानंतर मग बघू समोर. नाही नाही, प्रस्ताव तुम्ही मांडा, पण मी फक्त माझा जे 25 वर्षाचा जे अनुभव आहे शेतकऱ्यांशी आणि 7-8 वर्षाचा जो एफपीओशी अनुभव आहे ते फक्त शेअर करत आहे की एक आहे की कनेक्टिव्हिटी आपली, बरोबर, किती आहे, कारण की हे प्रकल्प 2016-17-18 मध्ये पण थोडा एफपीओ केले होते की आम्हाला 1 क्विंटल कापूस द्या, 800 शेतकरी होते, 1 क्विंटल कापूस द्या फक्त, तुम्ही 10 पिकवा, 20 पिकवा, 50 पिकवा, जे पिकवा तुम्ही बाजारमध्ये विका, आम्हाला 1 क्विंटल कापूस द्या, आम्ही 1 क्विंटल कापूसची गाठी बनवू आणि त्याच्यानंतर टी शर्ट बनवले, म्हणजे गाठी बनवली, सुता बनवला, टी शर्ट बनवले, त्यानंतर ते विकले, कम्प्लीट बोले बदल. सर, माझी ही आयडिया तुमच्याच सारखी आहे, खरं म्हणायचं तर माझी आयडिया तुमच्या सारखी आहे. राईट, पण मला जे अजून म्हणायचं आहे ते आहे की ते दुसऱ्या वर्षी ते कंटिन्यू झालं नाही का, है ना, मुख्य प्रश्न तिथे आहे ना की एक गोष्टी जर चांगली झाली तर ते कंटिन्यू झाले पाहिजे, है ना. बरोबर आहे सर, बरोबर. त्याच्यासाठी की याच्यावर जे प्लॅनिंग पाहिजे 3-5 वर्षाची ते एफपीओने केली नाही. या वर्षी जर आम्ही थोडी मदत केली की चला ठीक आहे, सूत कुठे बनवायचं मी तुला देतो, थोडे पैसे मी देतो, मी ऍडजस्ट करून देतो तुला आमच्या फॅक्टरीमध्ये, दुसरा कोणी सांगितलं कापड बनवायचं आहे ना, ठीक आहे चल थोडाफार मी ऍडजस्ट करून घेतो आणि बनवून घेतो, पण तरी ते जे स्ट्रॉंग रिलेशन बनवायला पाहिजे की पुढच्या वर्षी आपल्याला स्वतः करायचं आहे तर ते कसं करायचं ते करून घेतलं नाही, खर्चाचा कुठे हिशेब ठेवला नाही आणि रिलेशन्स कुठेही मेंटेन केले नाही, म्हणून पुढच्या वर्षी ती सप्लाय चेन कोसळ, त्यानं नवीन बनवण्यासाठी खूप अवघड गेलं आणि ते परत शेतकरी माल विकून केले होते. बरोबर आहे सर. हे मॅक्झिमम विदर्भातल्या एफपीओ मध्ये हा एक प्रॉब्लेम खूप मोठा आहे. बरोबर, की कुठल्याही एफपीओची कुठल्याही एफपीओ रादर आपल्या शेअर होल्डरशी न सारखा बोलत नाही, त्यांना कॉन्फिडन्स मध्ये घेत नाही, त्यांना कॉन्फिडन्स मध्ये घेत नाही,
त्यांना वारंवार काय काय ऑफर्स येतात आहे, काय काय नाही होत आहे, काय काय होत आहे मार्केटमध्ये, त्याची सूचना मिळत नाही. तो एक मोठा प्रॉब्लेम आहे सर. तो ज्या दिवशी सॉल्व्ह होईल ना, त्या दिवशी महाराष्ट्र एनी टाइम, मी सांगतो तुम्हाला कसं, महाराष्ट्रामध्ये जितकं पीक उगवलं जातं तिकडे ऑल ओव्हर इंडियामध्ये कुठेही उगवल्या जात नाही. बरोबर, दुसऱ्या कुठे इतकी जमीनच नाहीये, कुठेच नाहीये सर, कुठेच नाहीये लायक इतकी मोठी जमीन कुठेही नाही. आणि ज्या दिवशी हे पॉसिबल होईल ना सर, की आपला एफपीओ, महाराष्ट्राचे एफपीओ जेव्हा आपल्या शेअर होल्डर्सला कॉन्फिडन्स मध्ये घेतील, तितका बिझनेस कुठल्याही एफपीओ सोबत होणार नाही, ऑल ओव्हर द वर्ल्ड, ऑल ओव्हर इंडिया कुठेही होणार नाही. बरोबर आहे. तर याच्यासाठी बघा, जे आज आम्ही ऍप विषयी सांगितलं, मोबाईल अप्लिकेशन, हे कनेक्टिव्हिटीच आहे. कारण की ते एफपीओ च्या खाली रजिस्टर्ड होणार आहे, म्हणजे हे कोणी करून दिलं, म्हणून ते मोबाईल अप्लिकेशन शेतकरीचा मोबाईल मध्ये आला. त्याला रोज हवामानचा अहवाल मिळत आहे, 8 दिवसाचा, 15 दिवसाचा, किंवा 15 दिवसामध्ये हवामान काय, म्हणजे त्याला कुठे फोन करण्याची गरज नाही. ते एक प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. 2-3 मंडीचा भाव त्याला मिळत आहे, भावासाठी कोणाला विचारण्याची गरज नाही, गरज नाही. काय सागले आर्टिकल कोणताही पेपर मध्ये आले ते पण त्याच्यावर अपलोड होणार आहे, म्हणजे ते तुम्ही तिथेच वाचू शकणार आहात. तुम्हाला शेतामध्ये रोग आला तर तुम्ही जाणार कुठे? तुम्ही जाणार दवाईच्या दुकानमध्ये. बरोबर आहे. दवाईच्या दुकानमध्ये जाणार की हे मला प्रॉब्लेम आलाय. तुम्हाला वाटत आहे की ते तुमच्या रोगाचा इलाज करणार आहे की ते स्वतःच्या खिशाचा इलाज करणार आहे? नाही, ऑब्व्हियसली स्वतःच्या खिशाचा इलाज करतील सर. बरोबर आहे. त्याला तर ते नवीन आलेलं आहे, डॉक्टरकडे गेलो तर काय करतात? ते जे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह फ्री मध्ये दवाई दिली आहे त्याची वाटप ते पहिले करणार आहे. त्याच्या प्रमोशन झालं तर त्याची फॉरेन ट्रीप होते. बरोबर आहे. तर त्याला पण असंच आहे की मॅक्झिमम नवीन कंपनीज आहे ते खूप स्ट्रॉंगली प्रमोट करत आहेत, माझी दवाई वीक, बियाणं संगती वीक, खतान संगती वीक, काय पण संगती दे, माझी दवाई इतक्या प्रमाणामध्ये विकलं तर तुला एक फॉरेन ट्रीप कंपल्सरी देत. मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो सर, एक जस्ट अन एक्झाम्पल, म्हणजे आपल्या शेतकऱ्यांना कळायला पाहिजे ही गोष्ट म्हणून सांगतोय. मी रिसेंटली एका एमपीच्या एफपीओशी बोललो रिगार्डिंग मेज, आपला मका, त्याच्याबद्दल बोललो. तर त्यांनी मला एकच गोष्ट म्हटली की साहेब, आज मक्याची कंडिशन खूप खराब आहे, पण तुम्हाला जितका पाहिजे आम्ही देऊ. आणि अक्षरशः लोएस्ट रेट मध्ये सांगितलं त्यांनी. तर मी थोडा हैरान झालो की म्हटलं, जिथे मक्याची रेट ऑल ओव्हर महाराष्ट्र, मी सगळ्या एफपीओशी बोललो, ते इतका हाय रेट सांगून राहिले, तर तुम्ही मला एवढा लो रेट का सांगून राहिले? म्हणून मी त्यांच्याशी थोडा वेळ खूप जास्ती बोललो. तर तेव्हा त्यांनी मला सांगितलं, साहेब आम्ही आमच्या एफपीओ मार्फत एका कंपनीकडनं एक ऍप घेतला म्हणे विकत, त्यासाठी आम्ही 1,00,000 रुपये भरले. पण त्यांनी त्या ऍपमध्ये आम्हाला काय पिकांमध्ये आता काय कंडिशन आहे वेदरची, त्याच्यात काय औषधं टाकायला पाहिजे काय नाही, ते सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली म्हणे. आणि आज आम्हाला तेवढा फायदा होऊन राहिलाय म्हणे त्याचा. म्हणजे ऑनेस्टली स्पीकिंग, जेव्हा आपण महाराष्ट्रामध्ये जेव्हा बोलतो फार्मर प्रोड्युसर कंपनीशी, तर मी एक गोष्ट तर लिटरली बघितली आहे सर, आपण नेहमी बॅकआउट करतो. अरे बाबा, तुला 1,00,000 रुपये पाहिजे का? नाही, मी मागे वाटलो. पण त्याचे फायदे काय आहेत, तुम्हाला कुठपर्यंत त्याची माहिती मिळते, तुम्हाला त्याचा किती फायदा समोर होऊ शकतो? कारण कसं आहे, आपण आजचा विचार न करता जर 10 वर्षा नंतरचा विचार केला तर त्याचा खूप फायदा आहे सर. पहिल्या वर्षामध्ये तुम्हाला दिसणार त्या विकारात भाव, म्हणजे 10 वर्षानंतर तर तुम्ही कुठे असला तुम्ही कदलाव करू शकत नाही. पण पहिल्या वर्षामध्ये पण तो इमिडिएट फायदा तुम्हाला असणार आहे. कारण की टेक्नॉलॉजी केव्हाही तुम्हाला फायदेशीरच असणार आहे, शेतीमध्ये तशी तर कमी आहे. बरोबर आहे सर. तुम्ही एपीमध्ये जे तुम्ही दाखला बघितला, तर यावर्षी तुम्ही पहिला उद्देश हे घ्या की तुम्ही तुमच्या सर्व शेतकऱ्या जे सदस्य आहे त्यांच्या मोबाईलमध्ये हे ऍप्लिकेशन फक्त डाउनलोड करू घे. बरं, त्याला ॲटली त्या फील करून द्या की टेक्नॉलॉजी त्यांच्या घरी आली आहे, त्यांच्या शेतापर्यंत आली, आम्हाला कुठे जाण्याची गरज नाही. लेट देम गेट द फील. नाही, ते तर मी नक्कीच करील सर, ते तर मी नक्कीच करील. म्हणजे तुम्ही जसं आज बोलले, स्वाद एकदा स्वाद दिला ना त्यांना, बिलकुल, नंतर आपण कोणताही प्रकल्प त्यांना दिला ना की या प्रकल्पमध्ये जोडायचा आहे का, आमच्याकडे 1,000 टन हे
हे खरेदी आहे, 5,000 टन अगदी खरेदी आहे, तर बघा ते कसं आपलं मागे येत आहे. काय काय कनेक्टिव्हिटी नंतर ते दुसरा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे ते आहे ऍग्रिगेशन. भांडवल पण इश्यू आहे, पण जर बिझनेस प्लॅन मजबूत असला आणि खरेदीदाराशी करार असल्यानं तर भांडवल इतका मेजर क्रिटिकल इश्यू नाही आहे. पैसे द्यायला लोक तयार आहे. तुमच्याकडे स्ट्रॉंग बिझनेस प्लॅन आहे का? तुमच्याकडे बाहेरचा अग्रीमेंट आहे का? हो, तुम्हाला आज पण आणून देऊ शकतो. पण ते करण्यासाठी अग्रिगेशनचा कॉन्फिडन्स तरी पाहिजे ना आपल्याला. म्हणजे एक पहिले आली कनेक्टिव्हिटी, जे मोबाईल ऍप्लिकेशन येणार आहे, त्याच्यानंतर अग्रिगेशन जे आपण ट्रेडिंग ने देऊ त्यांचं, ते माल गोळा करायचा, एकदा 100 किलो बघायचा, 8 तासामध्ये 100 किलो कोणी आणून देऊ शकते का? चल तुला एक लहानशा इन्सेंटिव्ह देतो, 2 दिवसामध्ये 1,000 किलो कोणी आणून देऊ शकते का? त्याला आपण इन्सेंट, त्यानंतर क्विंटल मध्ये आणि टन मध्ये आपण बिझनेस करू. बरोबर आहे. बघा कसं ग्रोथ होत आहे. 6 महिन्यामध्ये त्यांच्या अप्रोच चेंज होणार आहे. आपण त्याच्या माइंडशी खेळायचं आहे. प्रॉब्लेम आहे विदर्भमध्ये, कारण की त्यांना जर राजनीती सांगितली तर ते 8 तास बसून जाणार आहे. बरोबर. ओके, नाही राजकारण विषयी तुम्ही चर्चा काढा, 8 तास मध्ये सर्व माहिती आहे त्याला. पण व्यापार म्हटलं, अरे आपलं काम नाही बाबा, कुठे जे राहता शहर मध्ये त्यांना करू दे. सर तेच, इथे तोच एक मेजर प्रॉब्लेम आहे की जिथे तुमचा इंटरेस्ट असायला पाहिजे तिथे कोणी इंटरेस्ट घेत नाही, आणि जिथे तुमचा इंटरेस्ट नसायला पाहिजे तिथे सगळेजण इंटरेस्ट घेतात. हो, अरे तिकडे तुम्हाला कोणी विचारत नाही तरी तुम्ही फ्री माहिती देत आहात राजकारण मध्ये. बरोबर आहे. तिथे तुम्हाला माहिती घ्यायची या कोणी फ्री मध्ये देतो तुम्हाला, तरी घेण्याची तयारी कमी आहे. पण हे एक इश्यू ऍक्सेप्ट करून आपण काम करायचं. नाही सिद्धर आहे सर, कारण ते शेवटी काय आहे, आपण विदर्भ मध्ये राहतोय तर आपल्याला ते एक्सेप्ट करणं भागच आहे. हो, एक्सेप्ट नाही केलं तर आपण नवीन रस्ता शोधू नाही शकणार. बरोबर आहे. पण कुठे ना कुठे काम तुम्ही इमिडिएट हाती घ्या. हे तुम्ही डाउनलोड करा, त्याचे टेस्ट शेतकऱ्यांना द्या, त्यांचं फीडबॅक आम्हाला द्या, त्यानंतर आपण एक वर्कशॉप शेतकऱ्यांशी घेऊ आणि त्यांना एक लहान मॉडेल मार्केटिंगचा आपण देऊ की इतका मला मला तुम्ही गोळा करून द्या खरेदीदार, आम्ही तुम्हाला इमिडिएटली तसं आपण सुरुवात. चालेल ना सर. म्हणजे मी इनफॅक्ट टू बी व्हेरी ऑनेस्ट, मी उद्या एक FPO हे करून आलोय तुमच्यासोबत, सभासदचं हे आहे ते उद्या माझं होऊन जाईल, कन्फर्म होऊन जाईल. आणि मी रामसागरलाही बाय द एंड ऑफ सांगा तुम्ही फ्रायडे, बाय द एंड ऑफ फ्रायडे मी रामसागरला याच्यात अपॉइंट करून घेईल. हो, आणि सुरुवाती म्हणजे सोमवार किंवा मंगळवार मी रामसागरला याच्या म्हणजे रामसागरच्या सभासदांना मिळून यांना एकदा याचं सगळं सांगून देतो. बरोबर. त्यांना डाउनलोड करून देतो, त्यांची माहिती देऊन देतो सगळ्या ऍपची, आणि मग त्या हिशोबाने मग आपण करूया सर समोर याच्यात काम. हो, त्यानंतर त्याच्यामध्ये अजून काय खजाना आहे ना, खजिना आहे, ते आपण एक ओपन अप करू त्याच्या समोर. बिलकुल सर. म्हणजे सो सॉरी, एक सेकंड ना सर. म्हणजे माझा प्रॉब्लेम एकच होऊन राहिला इथे, ऍज बिंग अ CEO मी कुठलीही म्हणजे समजून घ्या कुठलाही बिझनेस प्रपोजल आणला तर त्याच्यात प्रॉब्लेम एकच होतो की म्हणजे बायर जो रेट सांगतो ते कधीच आपल्या FPO डायरेक्टरला पटत नाही. म्हणून आहे ना, कळते बघायला मला तुमची जे वेदना आहे ना ते कळत आहे मला. आता अर्धा तास पासून जेव्हा मी तुम्हाला ऐकत आहे ते दारापर्यंत बी आणून देतो, पण ते दार उघडलं तरी पाहिजे. बरोबर आहे सर. म्हणजे ऍटलीस्ट तुम्ही दार उघडून हे ऐकलं तरी पाहिजे की समोरच्या जवळ काय ऑफर आहे. समोर कोणी उभा आहे तुम्ही त्याचे दर्शन करा. तुम्हाला दर्शन करा. बरोबर. नाही पटेल तर आतमध्ये नका घेऊ, परत दार बंद करा. बरं, चालेल, ते चालेल सर. म्हणजे ऍटलीस्ट हे तर कळलं पाहिजे ना आपल्याला की तुमची म्हणजे तुम्हाला काय हवं आहे. बरोबर आहे. ऍटलीस्ट ऍज अ CEO मला तेच पाहिजे की तुम्हाला काय हवं आहे ते माहिती पडलं एकदा तर मी त्याच्यावर काम करू शकतो. बरोबर आहे ना. म्हणून मी तुम्हाला एक नवीन अप्रोच देत आहे की आता घोड्याला पाण्यापर्यंत घेऊन जाणं बंद करा. बिलकुल. त्याच्या तहानवर आपण काम करू. तहान लागली तर दिशा दाखवायची, बघ तिथे पाणी आहे, 2 किलोमीटर तरी पण जाणार आहे.
ताण कशी वाढवायची त्याची, त्याच्यावर आपण काम करू. काय काय हे बघा, हे आम्ही खूप परेशानी करत आहोत, खूप आम्ही पण काय इमोशन्स आमचे अपडाऊन झाले आहे. लोकांनी खूप ऑफिस केलं, 1,000 टन देतो, 5,000 टन देतो, घेऊन या खरेदीदार तिकडे आल्यानंतर कोणी 2 माणसं पण दिसली नाही स्वागत करण्यासाठी. तर इथे बिचारा मर्सिडीज मध्ये आला आणि 4 लोकांना अशी परिस्थिती पण झाली की खूप मोठा आम्ही सांगितलं होतं की होणार आहे. हे तर 2007-8-9 ची गोष्ट मी सांगत आहे. त्याच्यानंतर पण एफपीओ सध्याची पण असे अनुभव झाले, पण हे होणारच आहे. नाही ते तर होणारच आहे सर. 25-50 वर्षांनी इतके शोषित आहे, त्याची मानसिकता इतकी नॅरो झालेली आहे. त्यांना आपण ब्लेम करत नाही, त्यांना हळूहळू स्टेप बाय स्टेप आपण या कुवामधून बाहेर काढतो. नाही बिलकुल सर, तुम्ही जर तुम्ही तुमच्यासारखे लोक जर असतील ना तर नक्कीच आपण एफपीओला याच्यातनं बाहेर काढू शकतो. म्हणजे त्यांची जी मानसिकता आहे किंवा त्यांची जी विचार करण्याची म्हणजे स्थिती आहे त्याला नक्कीच चेंज करू शकतो सर. स्टेप बाय स्टेप करायचं, हे ओव्हरराईड होणार नाही. बघा थोडा पेशन्सचा काम आहे, पण आपण जर स्टेप बाय स्टेप आणि नियोजित काम केलं ना तर यश नक्की आहे. 12 महिन्यात तुम्हाला फरक दिसणार आहे. एक सीझन बघ, टू बी व्हेरी प्रिसाइज, विक्रांत देशपांडे कधी हार मानत नाही या गोष्टीत. काय दॅट इज द स्पिरिट, दॅट इज व्हॉट आय लव्ह अबाउट यू विक्रांत भाऊ. आणि आज आपले जे अजून एक पाहुणे जुडलेले आहेत त्यांचे इंट्रोडक्शन खूप वेळेने मी करू इच्छितो, पण आपले इतकं इंटरेस्टिंग बोलणं चालू होतं. अमृतरावजी देशमुख, स्वागत आहे. राज्य पारितोषिक विजयी 50 क्विंटल प्रति एकर गेडाने आणि पुन्हा हार न मानणारे शेतकरी असे अमृतरावजी देशमुख. किती वर्ष त्यांनी शेतीमध्ये दिले, किती त्यांना अपयश पण मिळाले सुरुवातीमध्ये, की सक्सेस नाही झाला, उत्पन्न कुठेही वाढत नव्हता. विदर्भमध्ये मातीची जे क्वालिटी आहे इतकी उत्कृष्ट नव्हती, पाण्याची पण इतकी चांगली सोय सर्व ठिकाणी नसते, पण सारी रोग पण येत होते. पण या सर्व परिस्थितीवर विजय मिळवून 50 क्विंटल प्रति एकर अप्रतिम एव्हरेस्ट त्यांनी सर केला, आणि त्यानंतर ते सतत हे करत राहत आहेत. म्हणजे एखादा वेळी केला तर ते ऍक्सिडेंट होऊ शकतो, पुन्हा पुन्हा जर त्यांनी केला तर एक सक्सेसफुल एक्सपेरिमेंट आहे त्यांना. आणि ते तसेच आपले आपण सर्वांची आणि कॉन्टॅक्ट गुरुशी खूप वर्षांनी जोडलेले असे अमृताजी देशमुख, आपलं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार अमृतावजी. या सेशन मध्ये विक्रांत देशपांडे जोडलेले आहे, रामसागर पॉवर प्रोड्युसर कंपनी. खूपच शिक्षित आहे आणि प्रगतीशील आहे, यांचे विचार खूप उज्ज्वल आहे आणि त्यांना खूप करायचं आहे. पण हे म्हणतात की विदर्भाचे जे शेतकरी आहे त्याची मानसिकता तुम्ही ऐकलं सर्व काय काय म्हणत होते, तुमचं काय मत आहे? तुम्ही पण विदर्भकरी आणि महाराष्ट्राचे शेतकरी मी तर त्याचं अभिनंदन करतो की त्यांना खूप अभ्यास आहे या गोष्टीचा, शेतकऱ्याचा बी आहे, व्यापाराचा आहे आणि प्रत्येक गोष्टीचा, मार्केटचा पण अनुभव भयानक वाटतो समजा. आणि परंतु कसं आहे की जसं आपण एक अमृत पॅटर्न मधून एक त्यांना दिशा दाखवतो लोकांना, शेतकऱ्यांना सांग, निःशुल्क समजा आपण सेवा करतो, तुम्ही झाला आम्ही जो समजा. आणि तसेच भाऊ बी आहेत समजा, त्याचं बी आपल्यासारखंच काम वाटते. आणि काय होते की मग आपण असं वाटते की आपण एवढे शेतकऱ्याला चांगल्या गोष्टी सांगायलो, भाव सांगायलो, त्यांना पिकवानं सांगायलो, त्याचं उत्पादन खर्च खूप वाढ व्हायलो, उत्पादन खर्च खूप कमी करायलो, तर काय होते की शेतकरी पाहिजे तसं आपल्याला तुम्हाला तर माहित आहे की सहकार्य करत नाहीत. आणि त्याच गोष्टीची माणसाला खंत वाटे तसं त्यांनाही बी वाटतेच त्या हिशोबानं. परंतु कसं आहे की आता आपलं जे कार्य चांगलं आहे समजा, हे आपण आपलं कार्य करतच राहायचं हे तेवढं महत्वाचं आहे. आणि आपण जे काय एखाद्या सोडून द्या, पण एक ना एक दिवस समजा त्या गोष्टीला, कोणत्या गोष्टीला यश येणं महत्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट की शेतकरी विदर्भाचा जे आपण शेतकरी म्हणतो समजा, हे खूप अडचणीचा असून याला अनेक कारण आहेत समजा या कार्यक्रमाला. समजा एक तर आपल्याकडं काय होते की शेत्या भरपूर आता विदर्भात शेतकरी फार मोठे शेतकरी आहेत. आणि काही राज्यात पश्चिम महाराष्ट्र असलं तर त्याला 4 एकर 5 एकर म्हणलं तर खूपच जास्त आहे त्याला. पण आपलं पाहिलं तर उत्पन्न 50 एकरच्या वर शेतकरी, 100 एकरच्या वर शेतकरी मोठ्या. तर परंतु काय व्हायला की मजुराचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे, कामाला कोणी येत याच तयार नाही, मजुरीचं एवढं अवघड होणार आहे, याच्या पुढं फारच अवघड होणार आहे. आणि काय व्हायला की जास्त क्षेत्र असले की मजुरीचा प्रॉब्लेम याला,
भाजीपाल्यात तर एवढं मजूर लागायला, समजा की मी काल एका जागी मिरची पाहून आलो 10 एकर, त्याच्याकडे 100 मजूर आहे रोजच. आता एवढं मजूर सांभाळायचं बी अवघड आहे. तिसरी गोष्ट की आता विदर्भात आता काय झालं की 40 एकर 30 एकर शेती आहे, बोर एक किंवा दोन, एखादी विहीर असते समजा, लोडशेडिंग 8 घंटे 6 घंटे आहे, कोणा येते कोणा जाते, समजा लाईनीचा बी फार मोठा भयानक प्रॉब्लेम आहे समजा. आणि अडचणी अशा येतात की काही माल जे झालेला असते ते लवकर विकायचा पण असते, कारण लोकांचं कर्ज पण कर्जबाजारी पण शेतकरी भरपूर झालेले आहेत समजा. तिसरी गोष्ट आपण जर काही मोठं जर करतो जर म्हणलं समजा की एखाद्या वर्षात समजा की कोणते जरी गोष्टीचा कोणते काही गोष्टी हो, नोटबंदी हो, त्याच्यात करोना हो, त्याच्यात कोणते बी जर काही संकट आलं तर शेतकऱ्याला आधी भोगावं लागते. आणि नंतर त्याचा फटका ज्यावेळेस बसला तर शेतकरी तीन वर्ष त्याच्यातून उठू शकत नाही. एखाद्या जर शेतकऱ्याच्या शेत म्हणजे घरी जर एखाद्या मुलीचं जर लग्न झालं तर ते शेतकरी 3 वर्ष त्याला उजन घडत नाही. अशाच प्रकारचा एखादा जरी फटका जरी बसला, यावर्षी सोयाबीन 2 क्विंटल झालं, कापूस 2 क्विंटल 3 क्विंटल झालेला आहे, बजेट नाही, तर त्याच्या मुलीची लग्न आहेत, बाकीचे अनेक प्रश्न आहेत समजा, तर ते आता पुन्हा आता विजेचं बिल पण आता त्यांना एकदा 1.5-2 लाख रुपये होणार आहे विजेचं बिल, कनेक्शन पण कट होणार आहे, तर शेतकरी जगायचं फार अवघड झालेलं आहे ना. आणि म्हणून कसं आहे की आपण ज्यावेळेस आपण शेतकरी ज्यावेळेस थोडासा पैसा वगैरे जर झाला त्याच्यावर जर भांडवलदार होणं महत्वाचं आहे, भांडवल ज्यावेळेस होईल शेतकऱ्यांना तर त्यावेळेस ते शेतकरी एखाद्या वर्षीचा जरी फटका जरी बसला तर ते कसं तरी दुसऱ्या वर्षी सावरू शकत. परंतु काय होते की पहिल्याच घासाला खडा लागल्यासारखं होईल आणि नंतर काय होईल की मग आपण एवढी एमपीओ बनवलो, एवढे आपण शेतकरी जमा व्हायले, एखाद्या वर्ष जर घाटा जर झाला काही असं उत्पन्नच झालं नाही तर मग शेतकऱ्याचा काय व्हायला की त्याच्यात ते भरोसा उडून जात राहिला आणि मग लवकर शेतकरी त्याच्यात तयारच होऊन झाला आहे. म्हणून थोडं थोडं जसं काही शेतकऱ्यांना बी सर्व गोष्टीच्या त्याच्या बी बऱ्याचशा चुका होता, टाळी काय एका हाताने वाजत नाही, त्यांनी बी कसं काय की जसं भाऊ आहे तर समजा आपण अमृत पॅटर्न आहे, कॉटन गुरु आहे, याच्या संगतीत येऊन तर नुसते फोन तर करणं महत्वाचं आहे ना, कार्यक्रमाला जुळणं महत्वाचं आहे, ऍप पाहणं उघडणं महत्वाचं आहे, याच्या सानिध्यात राहणं महत्वाचं आहे. म्हणा उद्या आता आपल्याजवळ कापूस भरपूर पिकला तर आता काय करायचं, विकायचं कोणाला विकायचं, गावातल्या शेजाऱ्याला तर कोणालाच माहीत राहणार नाही, गावात मान राहणार नाही आणि जवळच्या व्यापाऱ्याला माहीत राहणार नाही. पहिला काळ होता ते ठराविक व्यापाऱ्याला भेटत, आता जागतिक काय मार्केट आहे सर्व. आणि हेच काय तुमच्यासारखे जे महत्वाचे जे माणसं आहेत समजा यांना फोन लावायचा ना, काय बिघडते की बो आम्हाला समजा भाऊ समजा असा असा एवढा एवढा कापूस झाला, किती विकाव किती काय करावं सल्ला घ्या पाहिजे. जसं मंगाचे ते भाऊ बोलते त्यांची पण सल्ला घ्या पाहिजे, मार्केटमध्ये कुठं कुठं कोणता माल कुठे विकाव, आपण कोणते पिकं लावाव, जसे की पावडर बनवाव का काही, आता क्रिया आणि प्रक्रिया याला लई महत्व आहे ना, हे करावं का, दूध व्यवसाय असेल त्याच्यात काही करावं का. आणि म्हणून हे पण जसं आता अमृत पॅटर्न समजा आम्हाला समजा फोन लावत येणं, कोणतं खत फवारावं, काय प्रक्रिया आहे, आता काय होत आहे काय नाही होत आहे, याच्या सानिध्यात राहणं हे बी तेवढंच महत्वाचं शेतकऱ्यांना, पण राहू शकत नाही. आता समजा साधं 100 रुपयाचं जे आम्ही पुस्तक विकतो आपण समजा ते पैसे ते पण घेत नाही, तर 10,000 आता आपल्या तर पाहतो तर 1,000 शेतकरी येते ना, 10 शेतकऱ्याला ते एखादं पुस्तक घेत येतं, पण धाब्यावर येऊन गेले की धाब्यावर 1,000 रुपयाचा खर्च करतात. आणि अशा गोष्टीचा हा समजा जोपर्यंत समजा शेतकऱ्याला शेती समजली पाहिजे, व्यापार जोपर्यंत व्यापारी बनत नाही शेतकरी तोपर्यंत शेतकऱ्याचा समृद्धी येणं नाही समजा, तोपर्यंत कळणार नाही. आणि आजकालचं जे काही आता त्यांचे शेतकऱ्याची मुलं आता शिकलेली खूप आहात, काल चांगलं येण्याचं एक चान्स आहात, परंतु त्या मोबाईलमध्ये एवढे काही पोरंसोरं आज अडकलेले आहेत, कवायचा समजा त्याला धुडकायचं काम नाही काय नाही, फक्त ते कुठे एका कोणत्यात बसलं त्याचं ते काड्या करणं चालूच असतं, तर मोबाईल मधल्या पाहणं ते सगळ्या गोष्टी. परंतु कामाचं काय बगर कामाचं काय हे पण महत्वाचं आहे की काय पाहावं, आपण कशी उन्नती होईल याच्याकडं दृष्टिकोन याच्यात नाही समजा. परंतु आता कसं की आता आपण ज्या वेळेस कापसाला खूप मोठं मार्केट आहे यावर्षी चांगलं आहे, भाव वयच्या पुढे वाढणार असा, कारण मार्केटमध्ये काय व्हायलं की उत्पादन खर्च जरी वाढला जरी असेल तर काय व्हायलं की जे काही क्षेत्र आहे ते घटत चाललं कापसाचं, आणि त्याच्यामुळे आणि दुसरी उत्पन्नाचं पण क्षेत्र म्हणजे उत्पन्न पण शेतकऱ्याचं कमी होत चाललं, त्याच्यामुळे मार्केट त्याचे तेजी येणंच महत्वाचे आहे, कापसाची येणंच आहे कधी ना कधी समजा. परंतु आपण जसं की सांगतो 3 वर्षापासून सांगतो की तुम्ही भावाबद्दल सांगतो, आपण कापसाच्या पिकाबद्दल सांगतो, इतर पिकं बी आहेत समजा, तर याच्या माध्यमातून जर शेतकऱ्यांनी शेती जर केली तर निश्चितच त्याचा फायदा होईल.
आणि म्हणून आम्ही वारंवार नेहमी सांगतो समजा की शेतकऱ्यांना की आम्हाला तुम्ही बुवा थोडस 100 एकर क्षेत्र द्या ना, कापूसच नाही. आता कॉटन गुरु वाटले की त्याला असं वाटतं की मनीष डागाजी म्हणजे कापसाचंच काम करतात काय की, पण त्यांना माहित नाही की डागाजीचं जे काम आहे समजा हे एक मोठे साधू संतांचं काम कामा पडताय, कितीतरी मोठं काम आहे. आज ते शेतकऱ्याचे एक अवतारी पुरुष साधं समजा त्यांनी आपण शेतकऱ्याला व्यापार कसा असायला पाहिजे, व्यापार कसा शिकवा पाहिजे हे ते आज काम करत आहेत. आणि म्हणूनच त्यांच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून 100 एकर जर शेती आम्हाला दिली समजा करा फुकट आम्ही करायलो ना, आम्ही कोणत्याही प्रकारचा याचा मोबदला नाही घ्यायलो समजा. आणि म्हणून तुम्ही सोयाबीन असो, कापूस असो, तूर असो किंवा एखादा भाजीपाला पण असो समजा या गोष्टीमधून आपण जर कोणत्या गोष्टी जर केल्या तर काही गोष्टी बरेचसे शेतकऱ्याला साध्य होतील. आता काही काही शेतकरी कसं मेंढरासारखं काम आहे, एकदा जर मसळ जर घेतल्या तर मसळच घेतील, एकदा गायी घेतल्या तर गायीत, एकदा कोणत्या गोष्टी जर अशा जर घेतल्या तर ते एकदम कुक्कुटपालन केलं तर ते सर्व कुक्कुटपालन करतील. आणि म्हणून आता काही शेतकऱ्यांना जर मसळ जर घेतल्या तर काही शेतकऱ्यांना हल्ले पण घ्या पाहिजे, काही शेतकऱ्यांना हळद जर घेतली असेल तर काही शेतकऱ्यांना कुकर पण घ्या पाहिजे ना. तर अशा गोष्टी जर जर केल्या व्यापार जर पद्धतीने जर शेती केली तर शेतकरी आजही बी मी सांगतो की कुठं मागे राहणार नाही, आणखीन एक काळ येणच आहे त्याला उत्तम शेतीचा. बरोबर आहे, खूप तुम्ही व्यवस्थित आणि खूप सरळ भाषेमध्ये तुम्ही समजून दिला अमृतरावजी की कमतरता कुठे आहे आणि त्याचा उपाय कुठे आहे शेतीमध्ये. शेतीमध्ये नफा नक्की आहे, आपण आपल्याला ते पाहिजे की नाही ते ठरवायचं आहे, त्याच्यासाठी करायचं काय आहे. आपण दिवसभर दुसऱ्या कामासाठी इतका वेळ आपण घालवतो, एक शेतीसाठी शेतीमध्ये जाणीव घेण्यासाठी रोज अर्धा तास एक तास आपण देतो की नाही, आणि जर ते देत नाही तर समृद्धी आपल्यापासून दूरच राहणार आहे हे समजून घेतलं पाहिजे. ज्ञान घेतल्याशिवाय तुम्हाला कुठेही मोठा लाभ होणार नाही, आणि व्यवस्थित आणि वेळेवरचा ज्ञान तुम्हाला लगेच समृद्धीच्या दारापर्यंत आणून ठेवणार आहे. आपला विक्रांत भाऊ, हे कार्यक्रम संपवताना एक अजून मला तुम्हाला एक हे आयडिया शेअर करायची आहे, ऐकत आहात ना? हॅलो, हा ऐकतोय मी सर. विक्रांत भाऊ, जर आपण एक प्रोजेक्ट केला तुमच्याकडे नॉर्मल कापूसचा, कन्व्हेन्शनल कापूसचा है ना, 100 शेतकरी 500 एकर 300 एकर 200 एकर असा, एक शेतकरी 2 एकर आपल्याला है ना प्रकल्पामध्ये, तर आपण त्यांचा मागच्या 3 वर्षाचा उत्पन्न रेकॉर्ड करू बर, आणि त्यांना उत्पन्न मध्ये जर वाढ झाली तर त्याच्यामधून एक भाग समजा 50% 25% एफपीओला द्यायचा बर, विकायचा म्हणजे द्यायचं म्हणजे दान द्यायचं नाही, वाढ झाली नाही तर काही देण्याची गरज नाही, तुम्ही जिथे विकायचं ते तुम्ही विका, वाढ झाली घर तर त्याच्यामधून अर्धा माल तुम्ही एफपीओला द्या आणि एफपीओ त्याचा मूल्यवर्धन करून माल बाजारमध्ये विका, आणि त्याच्यामध्ये जे नफा होणार त्याची वाटप ज्यांनी माल दिला आहे. चालेल ना सर. हॅलो हॅलो, हा काय झालं एफपीओचं याच्यामध्ये, शेतकऱ्याचं काय नुकसान होत नाही. हॅलो मनीष भाऊ, हा मला तर वाटत, हा मी 2-3 दिवस झाले एक आंध्राचा एक शेतकरी आहे, आंध्राचा शेतकरी आहे, तर त्याची मिरची बघून तर ते एका 10 एकरात जवळपास कमीत कमी त्या शेतकऱ्यांना 1 कोटीची मिरची होईल काय म्हणत. हो हो हो, आणि त्याच्या ते पावडरून माझ्या लक्षात आलं सर, 10 एकरात 10 एकरात 10 एकरात अरे बापरे. हो हो, ते अशी पायासारखी आहे मिरची, त्याच्याकडे 100 मजूर आहे. बघा त्याचं जर मूल्यवर्धन त्यांनी केलं तर कुठे जाणार आहे ते 2 वर्ष. दुनिया झुकते झुकाने वाला होना अशी गोष्ट आहे. और शेती से ज्यादा जगह किधर भी नहीं है काम करने की. आपणच कमो आपणच करा, कॉम्पिटिशन वगैरे काही नाही त्याच्या. हो ना, किती तुम्ही उद्योग टाकला तर सुरुवातीमध्ये किती खर्च आहे हो शेतीमध्ये, सुरुवातीमध्ये इतका खर्च कुठे आहे. नाही, ही तर गोष्ट आहे, ही तर गोष्ट नक्कीच आहे.
कारण मी पण माझ्या ट्रेडिंगमध्ये इतक्या एफपीओशी बोलतो म्हणजे ज्या महाराष्ट्रामध्ये नाही पण महाराष्ट्राच्या बाहेरही आहेत. आणि मॅक्झिमम एफपीओ ज्या महाराष्ट्राच्या बाहेर आहेत ना त्या सगळ्यांचा टर्नओव्हर करोडोंमध्ये आहे. हो इथे आंध्रमध्येच केडीमध्ये बघा, केडीचं काम सुरू झालं महाराष्ट्रामध्ये पण टेक ओव्हर केला आंध्रनी. आंध्रमध्ये किती काम होत आहे केडीचं, करोडो रुपयाचा टर्न ओव्हर होत आहे, 20-25 हजार टनचं काम होत आहे आंध्र. कारण ते लोक रिस्क घेतात सर, ते लोक रिस्क घेतात आहे शिकतात. आणि त्यानंतर एकदा विचार केला की जायचंय पुढे तर जायचंच आहे, त्यानंतर मागे बघतच जात आहे. ते लोकांचा प्रॉब्लेम काय सर, ते लोक माघार घेत नाही. बरोबर आहे मनीष भाऊ. हो अमृताजी. हा हा, तर काय त्यांच्या माध्यमातून आपण त्यांना सांगा की एखादं पीक निवडा, केळी असेल तर आपण 100 एकरचे प्लॉट घेऊ की त्याचा 45 किलोच्या वर आपण रास आणून देऊ, सरासरी रास केळीची पण गडात समजा. आणि शेतकऱ्याला कसं आहे की एकदा पैसा जर दिसला समजा तर ते त्याच्यात कशाला सोडणार आपल्याला. तेच मी सांगत होतो विक्रम भाऊला, तुम्ही त्यांच्या मागे लागत आहात, काम असं करायचं की ते तुमच्या मागे लागले पाहिजे, ते मागे लागले पाहिजे. आता कसं आहे की दुधाची जर मसळ जर आटली समजा तर तिला कोणी भराभर चारा चालत नाही, पण दूध जर देत असेल ते तिला तर चाऱ्या बरोबर समजा खिलाई पण देणार आहे शेतकरी. आता लोक आहेत ना, म्हणूनच आमची एक कळकळीची विनंती आहे की तुम्ही एकदा समजा शेतकऱ्याला एकजूट करा, आम्ही म्हणतो ते पीक घ्या. आणि एकदा त्यांना लालूच लागली समजा तर ते तुम्हाला सोडणारच नाहीत. नाही ते तर बरोबर आहे तू अमृतराव, तुमचं अगदी बरोबर. हो 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 तर 100 एकर विक्रांत भाऊ तुम्ही बघा, कोणत्याही एक एफपीओ मध्ये तुमच्या शेती जे जोडलेले आहे ना त्याच्यामध्ये जमीन शेतकऱ्याची शेती शेतकऱ्याला करायची, आम्ही फक्त प्रशिक्षित करू त्यांना. उत्पन्न वाढवण्यामध्ये, गुणवत्ता सुधारमध्ये, खर्च कमी करण्यामध्ये आणि विपणनमध्ये. आणि त्यानंतर त्यांना फायदा झाला की त्यानंतर आपण सांगू पुढे त्यांना काय करायचं आहे ते तुम्हाला विचारणार की आता काय करू आम्ही सांगा. Are we talking about in a sort of a contract farming? Right, पण याच्यामध्ये आपण कुठेही मॉनिटरी टर्म्स आपण ठेवत नाहीये. मतलब शेतकऱ्याला दुसरं काय नाही, आपण प्रत्यक्ष देणार आहोत कारण की हे पहिला वर्ष आहे. बरोबर आहे, म्हणजे शेतकरी थोडे जागृत असले हे गरजेचं आहे ना. आपण फक्त एक त्यांना सेवाचा हिशोबाने की तुम्हाला उत्पन्न वाढवायचं आहे, तुम्हाला विपणनमध्ये नफा कमवायचा आहे, आम्ही प्रशिक्षित करतो तुम्हाला या 100 एकर या एफपीओ जे आपले ठरवले आहे तसं बदल नवीन काय होत आहे यावर्षी, है ना. त्यांनी 2 एकर असेल तर 1 एकर द्यावी, 5 एकर असेल तर 2 एकर मध्ये करावी, 1 एकर मध्ये करावी, आपलं काय फोर्स नाही. नक्की सर, म्हणजे टू बी व्हेरी ऑनेस्ट, माझ्याजवळ असे किती पाहिजे, माझ्याजवळ मी जेव्हा आज इतक्या लोकांशी बोलतो दररोज, माझ्यावर असे कितीतरी बायर येतात जे म्हणतात की आमच्या हिशोबाने शेती करा, आम्ही तुमचा अख्खा माल उचलू. बरोबर आहे, पण अगेन द टर्म्स आर इन द सेम वे की ते म्हणतात की तुम्ही फक्त ऑर्गॅनिकच केली पाहिजे, तुम्ही त्याच्यात कुठलाही केमिकल मिसळला नाही पाहिजे, है ना. आणि अनफॉर्च्युनेटली आपण विदर्भामध्ये हे कुठल्याही गॅरंटी देऊ शकत नाही बायरला की बाबा याच्यात केमिकल नाही मिसळला जाणार. बरोबर आहे ना. आता तुम्ही यात कोणची दुसरी बाजू बघा, ज्यांनी ऑर्गॅनिक केलंय त्यांचा माल विकत नाही त्या भावाने. बिलकुल विकतोय सर, म्हणजे माझ्याजवळ आज काय होतं ना, तुम्ही संघटित झाला जर, तुम्ही ऑर्गनाइज झाला जर, आणि तुम्हाला असं एक कोणी खरेदीदार त्यांनी हात धरला आणि तुम्हाला भाव दिले तर, नाही तर तुम्हाला जर बाजारमध्ये विकायला जायचं तर ते 10 प्रमाण मागत आहे, तर तेच आपल्याला गॅप पूर्ण करायचं आहे. इथे बाहेरला आपण खात्री द्यायची आहे की तुम्ही निश्चित व्हा, आम्हाला चांगले भाव दिले आणि एक्झॅक्टली तुम्हाला काय पाहिजे आम्हाला सांगितलं तर मी आणून देऊ तुम्हाला. आणि शेतकरीला सांगायचं आहे तुमचं सर्व माल विकून देऊ, आम्ही जसं सांगतो तसं करा. तर हे एफपीओ जर मध्ये असतील जे शेतकरी स्वतः आहे आणि शेतकरी आता गावाचे आहे आणि कॉटन गुरु अमृतराव अमृत पॅटर्ने जर तुम्ही त्याप्रमाणे शेती केली ना तर दोघांचा विश्वास वाढणार आहे याच्यामुळे. आपल्याला ही गॅप पूर्ण करायचं आहे अँड एनी कॉस्ट इज सायकल, थोडी फिलिंग करून आणायची खूप गरज आहे सर. हो बस हेच आहे, गॅप फिल करण्यासाठी 50% यांना पुढे घेऊन यायचं आणि 50% त्याला पुढे घेऊन यायचं. बिलकुल ठीक आहे. तर हे तुम्ही बघा 100 एकर कुठे मिळत आहे, आपण कुठेही शेती तुमची जाणार नाही, शेती शेतकऱ्याच्या नावावर राहणार आहे, शेती माल पण शेतकऱ्याच्या नावानेच विकणार आहोत.
चालेल ना सर, तेवढं तेवढं तर मी नक्कीच करू शकतो. हो आणि पिकं आपण जे ते सॉइलला सुटेबल असतील ते घेऊ. बिलकुल चालेल सर. ठीक आहे ना, म्हणजे मी पासच काम चालू करतो मी. पण असं काही कंपल्सरी कंपल्सरी आहे का की ती एफपीओ माझीच पाहिजे? नाही, बिलकुल नाही. तुम्ही मध्ये असले पाहिजे बस. आम्हाला विक्रांत बरोबर विश्वास आहे. कारण माझ्या काही म्हणजे मी तुम्हाला प्रिसाइसली सांगतो सर, मी तुम्हाला माहितच आहे माझं बॅकग्राऊंड काय आहे. मी याच्या पहिले एका कंपनीमध्ये काम करायचो जिथे औषधं विकायचो. बरोबर. आणि त्या माध्यमातून मी अक्षरशः ऑल ओव्हर महाराष्ट्र इतक्या शेतकऱ्यांना भेटलो आहे ज्याची काही हद्द नाही. आणि माझ्याजवळ असे ग्रुप आहेत शेतकऱ्यांचे जे लिटरली माझ्या म्हणण्यावर ऑर्गॅनिक ताबडतोब चालू करायला तयार आहेत. पण आपण जर जे कापूस मध्ये आहे तर आपण त्याच्या सर्टिफिकेटचा कन्सेप्ट त्याच्यासाठी पण बाहेरला कन्व्हिन्स करू. जर ते दुसऱ्या प्रोडक्ट मध्ये आहे तर एखाद्या वेळी पहिल्या वर्षी त्यांची खरेदी करू, त्यानंतर त्यांना सर्टिफिकेशन पण मिळवून देऊ. सर आहेत ना असे शेतकरी? नक्कीच आहेत माझ्याजवळ. बरोबर आहे. तर तुम्ही तसे शेतकरी पण ग्रुप मध्ये आणि कमी गावमध्ये जास्त शेतकरी असले की आपला हे आपला इन्फ्लुएन्स आपण त्याच्यावर वाढू शकतो. जेव्हा अॅग्रिगेशन असते तेव्हा पण ते सोपं पडणार आहे. बिलकुल बिलकुल, मी तसे आरामात अरेंज करू शकतो सर. मग ते तुम्ही करा. एक आपलं बोललं झालं, एक मोबाईल ऍप्लिकेशन तर तुम्ही जास्तीत जास्त डाउनलोड करून घ्या तुमच्या सर्व शेतकऱ्यांमध्ये जे तुमच्या एफपीओ मध्ये आहे, बाहेरचे तुमच्या वर्तुळमध्ये सर्कलमध्ये कुठे पण आहे त्यांना ते फ्री डाउनलोड आहे, डाउनलोड करून घ्या. आणि त्याचा उपयोग कसं करायचा ते त्याचं प्रशिक्षण आपण देऊ शकतो. नाही तर त्यांना बघू द्या, ते एकदम सोपंच आहे. आणि दुसरं काम हे आहे की 100 एकरसाठी तुम्ही कुठे बघा की काय होऊ शकतंय आणि त्याच्यासाठी पूर्ण सोई टू मार्केटिंग आपण त्यांना प्रशिक्षित करू. नक्की सर, दॅट विल बी डन टुमॉरो इटसेल्फ. राईट. तर हे सांगा मला लवकरात लवकर आणि परत भेटूया आपण लवकरच. खूपच आभार राम सागर एफ पी सी मधून जुडलेले त्याचे डायरेक्टर गण आणि सीईओ असे विक्रांत भाऊ देशपांडे यांच्या खूपच डायनॅमिक अप्रोचने आम्ही खूप प्रभावित झालो आहोत. आणि वी विश यू व्हेरी गुड लक. आणि तसंच गुड लक फार्मर प्रोड्युसर कंपनीला, अमृतावधी देशमुख, राजपारितोषिक विजयी शेतकरी यांचा पण खूप खूप आभार. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, इन्व्हेस्टर प्रोटेक्शन.